बातमी मेळघाटातून आहे। फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालीन म्हटल्यावरती झाले रस्ते असा एक किस्साच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलाय। तंबी देताच काम मिळाल्याचंही गडकरी म्हणाले आहेत। नेमकं काय किस्सा आहे पाहूयात। मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना चीफ सेक्रेटरी मोठी मीटिंग घेतली म्हटलं, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं, म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो, मी माझ्या युवा वेळच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं, पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार। आणि त्यानंतर मी फॉरेस्टवाल्यांना जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही। आणि त्यानंतर पूर्ण मेळघाटचे रस्ते झाले। बातमी मेळघाटातून आहे। फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना गोळ्या घालीन म्हटल्यावरती झाले रस्ते असा एक किस्साच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलाय। तंबी देताच काम मिळाल्याचंही गडकरी म्हणाले आहेत। नेमकं काय किस्सा आहे पाहूयात। मनोहर जोशींनी सगळ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना चीफ सेक्रेटरी मोठी मीटिंग घेतली म्हटलं, तुम्हाला याचं काहीच वाटत नाही का? मी सगळ्या फॉरेस्ट ऑफिसरला सांगितलं, म्हटलं माझा चुकून मी राजकारणात आलो, मी माझ्या युवा वेळच्यात नक्षलाईट मुवमेंटमध्येच गेलो होतो म्हटलं, पण पुन्हा एकदा जाईल आणि तुम्हाला गोळ्यांनी फोकल्याशिवाय नाही राहणार। आणि त्यानंतर मी फॉरेस्टवाल्यांना जे जे काही केलं ते मी आज सांगू शकत नाही। आणि त्यानंतर पूर्ण मेळघाटचे रस्ते झाले।